सर्वांना माझा नमस्कार. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिफळ भोंगाने पश्चिम ही शाळा बघणार आहोत. मी आता या शाळेमध्ये आलेलो आहे. या शाळेमध्ये आल्याच्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दर्शन होतं ते म्हणजे झाडांचं, निसर्गाचं. इतकी सुंदर शाळा ही आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की ही शाळा किती सुंदर आहे, या शाळेची गुणवत्ता कशी आहे. या शाळेमध्ये एंट्री केल्याच्यानंतर सुरुवातीला दर्शन होतं ते म्हणजे विद्यार्थ्यांची शिस्त. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या चप्पल बूट रांगेत लावलेले आहेत. झाडं या शाळेमध्ये भरपूर आहेत. आता मी या शाळेच्या कार्यालयाकडे जात आहे. ZPPS दहिफळ भोंगाने वेस्ट या शाळेच्या कार्यालयामध्ये मी आता जात आहे. ही शाळा डेव्हलप करणारे या शाळेचे मुख्याध्यापक श्री NG पठाण सर कार्यालयामध्ये आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि हे सुंदर असं कार्यालय बघणार आहोत. नमस्कार सर. पठाण सर, तुमची या शाळेमध्ये सुरुवातीला जॉईनिंग कधी झाली? माझी 25 मे 2018 मी या शाळेमध्ये जॉईन झालो. 25 मे 2018 जेव्हा तुम्ही या शाळेमध्ये आले तेव्हा किती विद्यार्थी संख्या होती? तेव्हा मी आलो तेव्हा 33 मुलं होते. 33 पूर्ण शाळेची पटसंख्या. 1 ते 5 वर्ग. 1 ते 5. आणि सध्या किती आहेत? सध्या 54 मुलं आहेत. तुम्ही जेव्हा आले तेव्हा शाळेची स्थिती कशी होती? सुरुवातीला समोर कंपाऊंडवाल होतं, पाठीमागं सगळं मोकळं मैदान होतं. यामुळं इथं पूर्ण एक फक्त समोरचे काही मोठाले झाडं होते, बाकीचे जे झाडं एकही झाड नव्हतं. आणि गावामधले जे लग्न होते शाळातच व्हायचे. मी आल्यानंतर मग ह्या सुरुवातीला स्वच्छतेवर भर दिला, झाडं लावण्यास सुरुवात केली आणि गुणवत्तेवर जास्तीत जास्त भर दिला. सुरुवातीला तुम्ही पहिलं काम केलं म्हणजे स्वच्छता, दुसरं काम झाडं लावणे, तिसरं काम गुणवत्ता. तर आज आपल्या शाळेमध्ये आता 3 खेड्यामधून मुलं येतात. कोणकोणत्या गावातून? आमच्या शाळेमध्ये कंडारी, वाढवणा, यदलापूर, वाघाडीचे काही मुलं आहेत. आम्ही 1 जुलै 2024 ॲडमिशन बंद करून टाकलेत कारण दोघं असल्यामुळं. अरे वा, सध्या ॲडमिशन क्लोज आहे? क्लोज आहे. 1 जुलैपासूनच ॲडमिशन क्लोज आहेत आमच्या इथं. गावकऱ्याचं सहकार्य कसं आहे शाळेत? गावकऱ्याचं खूप छान सहकार्य. गावकऱ्या सहकार्यातूनच ही शाळा पुढं गेलेली आहे. तर हे होते या शाळेचे मुख्याध्यापक श्री पठाण सर. त्यांचं कसं सहकार्य आपल्या शाळेला? गावकऱ्यांचं खूप प्रमाणात असं सहकार्य होतं. आज ह्यावर्षी युनिटर, CCTV कॅमेरा, वॉटर फिल्टर हे भरपूर प्रमाणात आर्थिक मदत त्यांनी केलेली आहे शाळेसाठी. त्यांचं खूप असं सहकार्य आहे. या शाळेचं कार्यालय बघितल्याच्यानंतर, मुख्याध्यापक पठाण सरांसोबत संवाद साधल्याच्यानंतर आता आपण या शाळेचं किचन शेड बघत आहोत. किचनमध्ये तांदूळ, वाटाणा, मूग डाळ यासाठी कोठ्यांची व्यवस्था केलेली आहे आणि व्यवस्थित लिखाण केलेलं आहे की कोणत्या कोठीमध्ये काय आहे. मटकी, मीठ, म्हणजे या शाळेमध्ये स्वच्छता तर खूप आहे पण सिस्टमॅटिक प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी ठेवलेली आहे. तिला नाव दिलेलं आहे, या ठिकाणी कोणत्या दिवशी कोणती पाककृती आहे हे सुद्धा लिहिलेलं आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी शुद्ध मिळावं यासाठी फिल्टरची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर हँडवॉशसाठी नळ या ठिकाणी लावलेले आहेत. भरपूर पाणी या शाळेमध्ये आहे. बोरवेलची व्यवस्था केलेली आहे. भरपूर झाडं तर आहेतच, परंतु या झाडांचा पाला खाली पडल्याच्या नंतर त्या पाल्यापासून सुद्धा गांडूळ खत व्हावं यासाठी गांडूळ खत प्रकल्पसुद्धा या ठिकाणी आहे. गावकरी स्वतः शाळेकडे लक्ष देतात ही या शाळेची वेगळी विशेषता आहे. टॉयलेट्स जे काही आहेत ते एकदम चकाचक आहेत, स्वच्छता खूप आहे. यानंतर मी वाचनालयामध्ये जात आहे. IT लॅब आहे, वाचनालय आहे. या ठिकाणी पठाण सर प्रोजेक्टर सुरू करत आहेत.
प्रोजेक्टरमध्ये सिलेबस आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी, इंग्रजी कोपरा आहे, भाषा कोपरा आहे, पण शैक्षणिक साहित्य विद्यार्थी वापरतात. या ठिकाणी इन्व्हर्टर आहे जे गावकऱ्यांनी दिलेलं आहे, LED आहे, साऊंड सिस्टीम आहे, प्रोजेक्टरवर या ठिकाणी सर आपल्या या शाळेची आणखी एक विशेषता आहे की इथं वर्ग ही संकल्पना नाही तर इथं गट ही संकल्पना आहे. म्हणजे बेसिकचा विद्यार्थी एका गटामध्ये आहे आणि बेसिक कम्प्लीट झालेला विद्यार्थी दुसऱ्या गटामध्ये आहे. या ठिकाणी पाचवीचे विद्यार्थी आहेत, चौथीचे आहेत, तिसरीचे आहेत, दुसरीचे आहेत, पहिलीचे आहेत, जे आपला बेस पूर्ण करत आहेत, लेखन वाचन शिकत आहेत. हे विद्यार्थी ज्यावेळेस बेस पूर्ण करून जातात त्यावेळेस ते बेस पूर्ण केलेल्या टॅलेंट विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन बसतात. टॅलेंट विद्यार्थी तिकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, यापुढील बेसिकच्या पुढील शिक्षणाची ते तयारी करतात. या ठिकाणी या वर्गावर पठाण सर असतात, पठाण सर या विद्यार्थ्यांचा बेस पूर्ण करून घेतात आणि जो टॅलेंट ग्रुप आहे ज्यांचा बेस पूर्ण झालेला आहे त्या ग्रुपवरती त्या गटावरती विषय सर असतात. आपण आता विषय सरांकडे सुद्धा जाणार आहोत. वर्गामध्ये शैक्षणिक साहित्य भरपूर लावलेलं आहे. एक आदर्श शाळा कशी असावी, विद्यार्थी घडवण्यासाठी शाळा कशी पाहिजे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैपळ भोंगाने पश्चिम. यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपला बेस पूर्ण केला आहे, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या गटाकडे मी जात आहे. हा गट श्री भिषे सर सांभाळतात, भिषे सरांसोबतही मी संवाद साधणार आहे. या ठिकाणी सुद्धा पाचवीचे विद्यार्थी आहेत, चौथीचे आहेत, तिसरीचे आहेत, दुसरीचे सुद्धा आहेत, परंतु यांनी बेस पूर्ण केला आहे. या ठिकाणी भिषे सर आहेत, नमस्कार सर. नमस्कार सर. आता या ठिकाणी बेसिक पूर्ण झालेले विद्यार्थी आहेत, तर यांच्या आपण कोणकोणत्या परीक्षांची तयारी घेतो? तुम्ही याच्या अगोदरचा जो वर्ग आहे तो वर्ग पाहिला असेल की त्या वर्गामध्ये पठाण सर जे आहेत त्या मुलांची जी बेसिक जे नॉलेज आहे, वजाबाकी असन, बेरीज असन, गुणाकार असन, वाचन क्षमता असन, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ती त्या वर्गामध्ये पूर्ण केल्या जातात. आणि त्यानंतर ज्या क्षमता पूर्ण झाल्या, सर्व क्षमता पूर्ण झाल्यानंतर या वर्गामध्ये हे सर्व जे मुलं आहेत या वर्गामध्ये येतात. या वर्गामध्ये दुसरीचे सुद्धा मुलं आहेत, तिसरीचे सुद्धा मुलं आहेत, चौथी आणि पाचवीचे सुद्धा या वर्गामध्ये मुलं आहेत. तर या मुलांना त्यांच्या बेसिक क्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना जी इतर ज्या गोष्टी आहेत, पुढच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात, आपण त्यांची मंथन ही जी परीक्षा आहे ह्या मुलांची, सर्वांकडे पाहतो मंथनचे पुस्तक आहेत यांचे, जी मंथन जी परीक्षा आहे त्या परीक्षेनुसार त्यांचं जे बेसिक झाल्यानंतर त्यांना ज्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी त्यांची आपण काय करतो, तयारी करून देत होतो. आणि मग याचा काय फायदा होतो, तर दुसरी तिसरी आणि चौथीला जर आपण त्यांना ह्या मंथनचा जर आपण सराव करून घेतला, ह्या परीक्षेचा जर सराव केला, तर त्या मुलांचा आपल्याला नवोदयसाठी आपल्याला त्यांचा फायदा होतो. आता हे सर्व जे मुलं आहेत हे सर्व नवोदयची मुलं आहेत, म्हणून यांना त्यांना पाचवीला नवोदयचा फायदा होण्यासाठी आपण त्यांना काय करतो, इतर ज्या परीक्षा आहेत आणि पुढचं जे नॉलेज आहे, पुढचं जे ज्ञान आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे मुलं आहेत ह्या मुलांचं आपण नवोदयाची तयारी या ठिकाणी आपण करून घेत होतो. या शाळेमध्ये जवळजवळ आमच्या शाळेमध्ये 54 विद्यार्थी आहेत, तर 30 मुलं किंवा 35 मुलं हे प्रॉपर जे आहेत आणि राहिलेले जे 25 मुलं आहेत ते बाहेरून येतात. फक्त कशामुळं, तर जी आपण जी स्पर्धा परीक्षेची या ठिकाणी तयारी करतो, नवोदयाची मंथनची जी तयारी करतो ती लोकांना आवडते, त्यामुळे ते लोक काय करतात, ते मुलं आपल्या इथं पाठवतात ते मुलं या ठिकाणी. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. भिषे सरांची भेट घेतल्याच्या नंतर आता आपण शाळेच्या बाहेरील हा परस बागेचा एरिया बघत आहोत. यामध्ये करंजीचे झाड भरपूर लावले आहेत. या झाडाची विशेषता आहे की हे झाड सावली खूप देतं आणि हिरवगार असतं. समोर परस बागसुद्धा आहे. शाळेचा सुंदर असा परिसर, गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी हे बेंच दिलेले आहेत. समोरसुद्धा झाडं आहेत. कल्पक विचारातून, आपल्या कष्टातून पठाण सरांनी, भिषे सरांनी
उभा केलेली ही सुंदर अशी जिल्हा परिषदेची शाळा सर्वांना दाखवून या ठिकाणी पठाण सरांना आणि भिसे सरांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद.